क्रीडावृत्त बँकॉक इथं सुरू असलेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं अटीतटीच्या लढतीत मलेशिया संघाला तीन दोन नव्वद उपांत्य फेरीत प्रवेश केला के आहे खेळाच्या सुरुवातीला भारतीय संघ पिछाडीवर होता मात्र बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयच्या निर्णायक खेळीनं संघानं दमदार पुनरागमन करत विजय संपादन केला या कामगिरीमुळे भारताचं तब्बल त्रेचाळीस वर्षांनी या स्पर्धेतलं कांस्य पदक निश्चित झालं आहे